एबीपी मराठीच्या दुपारच्या बातमीपत्रात आपले स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे यांची उमेदवारी, काँग्रेसचे अद्याप पत्ते उघडलेले नाही. हुडकेश्वर ठाण्यात कार्यरत महिला पोलीस कर्मचारीची गळफास लावून आत्महत्या, आत्महत्येचं कारण अजूनही कळलेले नाही. आणि काटोलची कबड्डीपटू प्रीती सातपुते ब्रेन ट्यूमरला हरली, 7 दिवस मृत्यूला झुंज दिल्यानंतर घेतला शेवटचा श्वास. आजच्या ठळक घडामोडींनंतर आता सविस्तर वृत्त. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या होणाऱ्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना पक्षाचे उमेदवार केले आहे. बावनकुळे यांना तिकीट देण्यासोबतच पक्षाने त्यांना आणखी एक संधी दिली आहे. या पार्श्वभूमीवर बावनकुळे यांची ही निवडणूक अत्यंत महत्वाची ठरणार आहे. काँग्रेसने अद्याप नाव जाहीर केले नसले तरी माजी मंत्री राजेंद्र मुळक यांचे नाव जवळपास फायनल असल्याचे मानले जात आहे. उल्लेखनीय आहे की गिरीश व्यास यांचा कार्यकाळ 31 डिसेंबरला संपला, तेव्हापासून ही जागा रिक्त आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीची तारीख जाहीर केल्यानंतर काँग्रेस आणि भाजपमध्ये सक्रियता वाढली होती. अखेर गुरुवारी पक्षाने माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे नाव जाहीर करून डॅमेज कंट्रोलचे काम केले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत कामठीतून बावनकुळे यांना पक्षाने उमेदवारी दिली नव्हती, यानंतर त्यांना पक्षात मोठे पद देण्यात आले. बावनकुळे निवडणुकीत उभे नसले तरी त्यांच्या क्षेत्रांसह महाराष्ट्रात सक्रिय आहेत. येत्या 10 डिसेंबरला विधान परिषदेच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीत 562 मतदार आहेत. यामध्ये महापालिकेचे 151 नगरसेवक आणि 5 सहकारी सदस्यांसह 156 मतदार आहेत. यासोबतच जिल्हा परिषदेचे 58 सदस्य, ग्रामपंचायत समितीचे 13 सदस्य, नगरपालिका व नगर परिषदांचे 336 सदस्यही मतदान करणार आहेत. भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचा उमेदवार कोण असेल याची चर्चा रंगली होती. पक्षाच्या वतीने ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांना तिकीट देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बावनकुळे यांचे जसे काँग्रेसशी चांगले संबंध आहेत, तसेच मुळक यांचेही भाजपमध्ये खूप चाहते आहेत, त्यामुळे ही निवडणूक खूपच रंजक होणार आहे. हुडकेश्वर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या महिला कॉन्स्टेबलने पंख्याला ओढणी बांधून आत्महत्या केली. या घटनेने कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. अश्विनी खंडागळे असे या महिला कॉन्स्टेबलचे नाव असल्याचे सांगितले जात आहे. ती बोरकर लेआउट पिपळा फाटा येथील रहिवासी होती. अश्विनीचा पती BSF मध्ये तैनात आहे. त्यांना 2 वर्षांची मुलगीही आहे. अश्विनी येथे सासू व मुलीसह राहत होती. घटनेच्या दिवशी अश्विनीच्या मेवणीच्या घरी तुळशी पूजा होती असे सांगण्यात येत आहे. यावेळी घरात सासू, ननंद आणि तिच्या 2 मुली होत्या. रात्री 10:15 सुमारास सर्वांनी अश्विनीला तुळशी पूजनासाठी सोबत चालण्यास सांगितले, मात्र ती आजारी असल्याचे सांगून घरीच थांबली. सर्वजण निघून जाताच अश्विनीने घराचा दरवाजा बंद करून खोलीतील पंख्याला ओढणी बांधून गळफास लावून घेतला. कुटुंबीय परत आले असता बराच वेळ दार ठोठावूनही दरवाजा उघडला नाही. अश्विनीच्या मेवण्याने खिडकीतून डोकावले असता अश्विनी फासावर लटकलेली दिसली. तातडीने दरवाजा तोडून पोलिसांना कळवण्यात आले. खेळाडू सामान्यतः तंदुरुस्त असतात. त्यांचा फिटनेस इतर लोकांसाठी प्रेरणा बनतो. काटोल येथील प्रीती सातपुते या गुणवान कबड्डीपटूला पाहून तिला काही आजार असेल असे वाटत नव्हते. मोर्शी येथे झालेल्या विदर्भ महाकबड्डी स्पर्धेत खेळत असताना प्रीती चक्कर येऊन पडली. उपचारादरम्यान तिला ब्रेन ट्यूमर झाल्याचे निष्पन्न झाले. 7 दिवसांच्या उपचारानंतर प्रीतीचा अखेर मृत्यू झाला. या घटनेमुळे क्रीडा विश्वातच नव्हे तर कुटुंबात शोककळा पसरली आहे. येणारी सकाळ कशी असेल हे कोणालाच माहीत नाही हे खरे, पण नियमित व्यायाम करणारे आणि खेळाडूंच्या बाबतीत ते तंदुरुस्त असल्याचे बोलले जाते, पण शरीरात काय चालले आहे हे कोणालाच कळत नाही. काटोल येथील रहिवासी असलेल्या प्रीती सातपुते मैदानात गेल्यावर प्रतिस्पर्ध्यांना धूळ चाटवून देत असे. मोर्शी येथे पार पडलेल्या विदर्भ महाकबड्डी स्पर्धेत खेळत असताना प्रीती या सामन्यादरम्यान अचानक चक्कर येऊन पडली. तिला उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता डॉक्टरांना ब्रेन ट्यूमर आढळला. त्यानंतर 7 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर प्रीतीने गुरुवारी रात्री उशिरा अखेरचा श्वास घेतला. काटोल येथे शुक्रवारी दुपारी अत्यंत भावपूर्ण वातावरणात प्रीतीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 9वीत असताना शालेय राज्य चंद्रपूर येथे कबड्डी स्पर्धेसाठी तिची निवड झाली होती.
नागपूर जिल्हा तसेच विभाग स्तरावरील या शालेय कबड्डी स्पर्धेत प्रीतीला सर्वोत्कृष्ट कबड्डीपटू म्हणून गौरवण्यात आले. तिला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तिची नुकतीच विदर्भ महालीग कबड्डी स्पर्धा 2021 साठी रीती राणा सुपर टीम खामगाव येथे निवड झाली होती. विलनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप 13व्या दिवशीही सुरूच होता. दरम्यान प्रशासनाने गुरुवारी नागपूर विभागातील 19 कर्मचाऱ्यांना नोटिसा बजावून कामावर येण्याचे निर्देश दिले. यापैकी 50 हंगामी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे आतापर्यंत महामंडळाचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे प्रवाशांचेही हाल होत आहेत. सरकार आणि कर्मचारी दोघेही आपापल्या मुद्द्यांवर ठाम आहेत. आतापर्यंत एसटीच्या गणेशपेठ घाट रोड इमामवाडा आगारासह नागपूर विभागातील 129 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. उल्लेखनीय आहे की एसटी कर्मचाऱ्यांनी 29 ऑक्टोबर पासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे, तर 7 नोव्हेंबर पासून बस फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. संपामुळे एसटी महामंडळ पुन्हा एकदा तोट्यात आले आहे. आता परिस्थिती अशी आहे की कर्मचाऱ्यांचे पगार कसे होणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. एसटीचे उत्पन्न 290 कोटी तर पगारावर 390 कोटी खर्च होतो. याशिवाय डिझेलवर 292 कोटी खर्च होतात. एकीकडे प्रशासन दररोज कर्मचाऱ्यांना निलंबित करत आहे, तर दुसरीकडे कर्मचारीही आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आता संप कधी संपणार याच्याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे. भिवापूरच्या पांढरकोटा संकुलातील एका खोलीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या टोळीने छापा टाकून इलेक्ट्रॉनिक गेमिंग मशीनवर सट्टा लावणाऱ्या 4 आरोपींना अटक करून सुमारे 2,02,680 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरेड उपविभागात गस्त घालत होते. या दरम्यान भिवापूर येथील पांढरगोटा येथे भाड्याच्या खोलीत रुपेश रातेकर नावाचा व्यक्ती संगणक गेमिंग मशीनद्वारे ग्राहकांकडून पैसे उकळून जुगाराचा अड्डा चालवत असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली. या बातमीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकला असता गेमिंग मशीनच्या डेटावर 5 जण सट्टा लावत होते. पोलिसांनी रुपेश विलास रामटेकर, केशव रामदास खुनखुरे, मुस्तक अनवर शेख, कैलास परसरामजी पेठेकर आणि युवराज मारुती सोनवणे यांना अटक केली. पोलिसांनी घटनास्थळावरून 5 संगणक, 5 LED TV, 8 झेब्रॉनिक कीबोर्ड, 2 मोबाईल, रोख 33,070 रुपये असा एकूण 2,02,000 रुपये मुद्देमाल जप्त केला. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बँक नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. बरेच प्रवासी दर दिवशी ऑटोने प्रवास करतात. एका व्यक्तीत पण कोरोनाची लक्षणे आढळल्यास संसर्ग अनेकांना पसरू शकतो. भविष्यातील शक्यता लक्षात घेऊन चंद्रपूर महापालिकेने ऑटोमध्ये बसण्यासाठी लस घेणे बंधनकारक केले आहे. जर कोणी लस घेतली नाही तर त्याला ऑटोमध्ये बसता येणार नाही. लसींची संख्या वाढवण्यासाठी चंद्रपूर महापालिकेने हा निर्णय घेतला आहे. चंद्रपुरात लसीचा पुरावा वाढवण्यासाठी महानगरपालिका विविध उपाययोजना आखत आहे. या संदर्भात महापालिकेने ऑटो चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. अधिक प्रवासी ऑटोमध्ये एकत्र बसल्यास संसर्गाचा धोका जास्त असतो, म्हणूनच ऑटो चालकांना अधिकाधिक लोकांना लस घेण्यास प्रोत्साहित करण्यास सांगितले होते. यासोबतच ऑटो चालक आणि त्यांच्या कुटुंबियांनाही लस घेण्यास सांगण्यात आले. चंद्रपुरात 24 नोव्हेंबर पर्यंत लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. कर्मचारी लोकांना लसीसाठी घरोघरी जाऊन प्रोत्साहन देत आहेत. चंद्रपूर महापालिकेचा हा उपक्रम नक्कीच चांगला असून याद्वारे अधिकाधिक लोक लस घेऊन स्वतःसाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सुरक्षित वातावरण प्रदान करतील. तीनही कृषी कायदे मागे घेण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक हे प्रतिक्रिया देत म्हणाले की शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचे काम देशातील शेतकऱ्यांनी केले आहे. तसेच हा विजय शेतकऱ्यांचा आणि देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा विजय आहे. आज
राष्ट्राला संबोधित करत असताना कृषी क्षेत्रामध्ये स्वतःच्या कामगिरीचा उल्लेख करत असताना शेवटी घोषणा करण्यात आली की तिन्ही कृषी कायदे हे रद्द होत आहे। हा या देशातले शेतकऱ्यांचा एक मोठा विजय, देशाच्या इतिहासाच्या पानावर हे ऐतिहासिक निर्णय आज झालेला आहे। जिथे वर्ष भरातून जे लढा शेतकरी देत होते तीन कायद्याच्या विरोधात, काही शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, शेवटी शेतकऱ्यांवर आरोप झाले की हे खालिस्तानी लोकांचं आंदोलन आहे, राष्ट्रविरोधी लोकांचं आंदोलन आहे, त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला, त्यांची चिरडून हत्या करण्यात आली, शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, शेवटी मोदी सरकारला झुकवण्याचं काम या देशाच्या शेतकऱ्यांनी केलेलं आहे। पहिल्यांदा 7 वर्षांमध्ये आम्ही करो तोच कायदा या भूमिकेतून मोदी सरकारने एक पाऊल मागे घेतलेलं आहे। म्हणजे विधानसभेच्या पंजाबची निवडणुका असतील, उत्तर प्रदेशची असतील, कुठेतरी ते हारणार हे त्यांना विश्वास बसलेला आहे। त्यामुळे इतके दिवस नंतर हा कायदा रद्द करण्यात आलेला आहे। हा विजय शेतकऱ्यांच्या, देशाच्या लोकशाही व्यवस्थेचा विजय आहे। आणि मी इतकंच बोलू इच्छितो की ताकदीने, इमानदारीने कुठलाही लढा निर्माण केला तर त्याच्यात यश मिळते। आजचा हा लढा जे वर्षभर शेतकऱ्यांनी चालवला त्याचा यश आहे। आता ही सुरुवात झालेली आहे। आता या देशामध्ये मनमानी कारोबार चालणार नाही, जनतेने उभे राहिले पाहिजे, चूक होत असेल ते बोट दाखवले पाहिजे, अन्याय होत असेल तर संघर्ष केला पाहिजे, जर अन्यायाच्या विरोधात संघर्ष निर्माण केला तर यश मिळते हे निश्चित आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 3 कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे, मात्र हे कायदे संसदेत मागे घेतले गेले तरच त्याला अर्थ आहे। दुसरे असे की याच विषयावर सर्वोच्च न्यायालयात शेतकऱ्यांची याचिका आहे की कृषी हा विषय केंद्राचा आहे की राज्याचा, या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने तातडीने निकाल द्यावा अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्राध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या विरोधातले कायदे परत घेण्याची घोषणा केली। आता पाहायचं हे आहे की ही घोषणा पुन्हा पार्लमेंटमध्ये केल्या जाते का, आणि केली तरच तिचा अर्थ आहे, नाही तर अर्थ नाही। दुसऱ्या बाजूस सुप्रीम कोर्टामध्ये याच विषयावरती याचिका आहे। सुप्रीम कोर्टाला आमची विनंती आहे की कृषी हे राज्याचा विषय आहे की केंद्राचा विषय आहे, या संदर्भात ताबडतोब त्यांनी निकाल द्यावा। 3 कृषी कायदे रद्द केल्याची घोषणा केल्याबद्दल राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी म्हटले। आता मोदीजींना 3 कायदे जे आहे ते वापस परत घेण्याचा निर्णय घेतला, त्यांनी आत्ताच घोषणा केली। खरं तर हा शेतकऱ्याचा विजय आहे, शेतकऱ्याच्या एकजुटीचा विषय आहे। प्रचंड बलिदानानंतर आणि मला वाटतं सगळ्यात जास्त वेळ चालणारं हे जगातलं पहिलं आंदोलन होतं, आणि खास करून पंजाबच्या शेतकऱ्यांना मी सलाम करतो, मानाचा मुजरा अर्पण करतो। मी सुद्धा 2-व्हीलरनं या आंदोलनात सहभागी झालो होतो। अखेर शेतकऱ्याचा विजय झाला आहे, शेतकऱ्याच्या एकजुटीचा विजय झालेला आहे। मोदी सरकारला हा निर्णय घेण्यास भाग पाडलेला आहे। ही जी तानाशाही आहे, ही तानाशाही शेतकऱ्याच्या एकजुटीनं पार मोडून काढलेली आहे, आणि मग याचे परिणाम येत्या काळात विधानसभेच्या आणि येणाऱ्या लोकसभेच्या काळात त्याचे पडणार, त्याचे पडसाद उमटणार हे भय मोदीचे सरकारला आला, आणि त्याच्यातून हा निर्णय झाला। असो राजकीय दृष्ट्या जरी घेतला तरी तो शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय आहे, म्हणून मोदी सरकारचाही मी आभार मानतो। येत्या काळामध्ये शेतकऱ्याची लूट थांबवावी। आता आम्हाला समजलं का नवीन योजना आपण जाहीर करणार आहे, योजनेतून द्यायचं आणि धोरणातून लुटायचं ही भूमिकासुद्धा सरकारनं बंद केली पाहिजे। आता आपण तेल आयात केलं, दुसरीकडे तेल आयात केल्यानंतर सोयाबीनचे भाव पाडण्याचा आपण प्रयत्न केला, त्याच्यामुळं 5-8-9 हजार रुपये क्विंटलची सोयाबीन 4 हजार रुपये क्विंटलनं शेतकऱ्याला विकावं लागली। याकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे। 48 लाख टन तूर डाळ आपल्याकडे तयार आहे, एवढं उत्पादन होत असताना सुद्धा 10 लाख टन तूर आपण पुन्हा आयात करतो, आणि तुरीचे भाव पाडण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा आणून पाडण्याची गरज आहे। म्हणून योजनेपेक्षा धोरण शेतकऱ्याचे हिताचे आणावे हे सुद्धा या निमित्तानं आम्ही मागणी करतो।
नवी मुंबईत काँग्रेसने वाढत्या महागाई विरोधात जोरदार आंदोलन केले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध केला. शुक्रवारी नवी मुंबई काँग्रेस पक्षातर्फे केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. वाढती महागाई आणि बेरोजगारीच्या निषेधार्थ काँग्रेसने मोदी सरकारला घेराव घालून निषेधार्थ घोषणाबाजी केली. सोबतच शनिमंदिर प्रवेशद्वारापासून नेरूळ रेल्वे स्थानकापर्यंत रॅली काढून निषेध व्यक्त करण्यात आला. या आंदोलनात काँग्रेसचे माजी नगरसेवक संतोष शेट्टी, इंटकची नवी मुंबई अध्यक्ष रवींद्र सावंत, महिला पदाधिकाऱ्यांसह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. बघा, गरिबांचे रुवारी, गरिबांना न्याय देणार असा श्रीमती स्वर्गीय इंदिरा गांधीचे आज मृत्यूदिन आहे. आज आम्हाला सर्व दुःख आहे. आज महंगाईच्याबद्दल, वाढीव महंगाईच्याबद्दल सर्वांना माहिती आहे. 110 रुपये करतो, 5 रुपये कमी करतो, लोकांना दिशाभूल करणारा काम करतो. आज काहीतरी टी व्हीला बघितला, किसान आंदोलन 1-12 महिने बसून करतात. तिथे 6 लोकांची मोदी सरकारने हत्या केला, 600 लोकांची मोदी सरकारने हत्या केला. आज पंतप्रधान डिक्लेअर करतो, येणाऱ्या अधिवेशनमध्ये ते विषय मी लोकसभेत मांडणार. तुम्ही 600 लोकांना हत्या करून काय साथ करणार? त्याच्यात 600 लोकांना हत्या झालेलं आहे, त्याच्या परिवाराला काय देणार ते पहिलं डिक्लेअर करावा. तुम्हाला किसानला न्याय देणं तुझं कर्तव्य आहे. किसान म्हणजे देश आहे, किसान म्हणजे अन्नदाता आहे. आज पेट्रोलचे भाव, डिझेलचे भाव, गॅसचे भाव आसमानमध्ये गेलेले आहेत. क्रूड ऑइलचे भाव UPA सरकार मनमोहन सिंग असताना 62 रुपये डिझेल होता. क्रूड ऑइलचा रेट त्यावेळेला बॅरलला 150-160 पर्यंत गेलो होता. मनमोहन सिंग सरकारने 62 वर डिझेल केलं नाही. आता डिझेल क्रूड ऑइलचे रेट 50-60 असतानासुद्धा 110 पर्यंत गेलेले आहेत. लोकांना लूटमार करणारा हे मोदी सरकार. पक्षशेषीने आम्हाला आदेश दिलेला आहे, त्यांच्याकडे राजकीय महादेव वाढत्या भागात प्रत्येक पक्ष आपापल्या परीने करत आहे. महाविकास आघाडी मोदी सरकारच्या विरोधात निषेध केलेला आहे. कंगना राणावतच्या विरोधात राष्ट्रवादीने काल आंदोलन केलं. प्रत्येक पक्ष हा मोदी सरकारच्या विरोधात निषेध करत आहे. पदयात्रा काढलेली आहे, त्याच्यामध्ये नागरिकांचा कसा प्रतिसाद मिळेल? आपण पाहता सगळे नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद घ्या. लोकांना कळायला, मी तुम्हाला काय बोलत, चपातीचे दरच वाढलेत घरापासून, चुलत पेटवायची कशी, मुलांचं शिक्षण आलं, सगळ्या गोष्टीचं महागाईच्या विरोधात या आम्ही आंदोलन हे केलेलं आहे. हे मोदी सरकार म्हणजे जुमलेबाजी सरकार आहे. आपण पाहता की एवढे दिवस शेतकऱ्यांनी आंदोलन केले, काही शेतकरी बिचारे शेतकऱ्यांचं कुटुंबातल्या लोकांनी बलिदान केलं. या बलिदानाला केलेल्या शेतकऱ्यांना कुठे न्याय मिळालेला आहे? आणि आज जर मोदी सरकार जुमलेबाजी करून जर यांना आता हे नवीन गाजर दाखवत असेल की काळे कायदे आम्ही रद्द करू आणि हे काय मोदी सरकारवर कोणी विश्वास ठेवणार नाही आहे. आज आम्ही हे मोदी सरकारच्या आणि वाढत्या महागाई विरोधात हे जनजागरण रॅली नवी नेरूळ ब्लॉकच्या वतीने आदरणीय संतोष शेट्टी साहेब आहेत, आमचे कौशिक साहेब आहेत आणि आमचे सर्व OBC सेलचे अध्यक्ष सुतार साहेब, अनवर हवलदार, देसाई, हे सर्व म्हणजे सर्व महिला अध्यक्ष यांच्या माध्यमातून आम्ही नवी मुंबईमध्ये आज नेरूळ ब्लॉकच्या वतीने जनजागरण रॅली आम्ही काढले. आज बघताय आपण की महिला ह्या महागाईने किती त्रसले आहेत. आज गॅस सिलेंडरचे भाव, ज्यावेळेला काँग्रेस सरकारच्या वेळेला 400 रुपये सिलेंडरचा भाव होता, त्याच वेळेला ज्या आपल्या स्मृती इराणीने आमच्या इकडे बांगड्या पाठवलेल्या, आज स्मृती इराणी झोपलेत का? आज 800, आज 1000 रुपये क्रॉस केला सिलेंडर. आज पेट्रोल वाढीमुळे भाजी, भाकरी जेवण जर बाहेर चपाती जरी विकत गेल्या घ्यायला लागलं तर चपातीचे दर वाढलेले आहेत. मग सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांनी जगायचं कसं? या महागाईच्या विरोधात निषेध करण्यासाठी आम्ही आज नेरूळ ब्लॉकच्या वतीने रस्त्यावर उतरलेलो आहे आणि आम्ही या मोदी सरकारचा निषेध करत आहोत. सर, आपके खिलाफ हमने पदयात्रा निकाली है कांग्रेस नेहरू ब्लॉक की तरफ से कि मोदी सरकार को कहीं थोड़ा सा भी अगर गरीब लोगों पे दया आ जाए, इसलिए हमने ये यात्रा निकाली थी. आज इतनी महंगाई बढ़ गई है कि गरीब लोगों को जीना मुश्किल हो गया है. आज सिलेंडर के भाव 130, पेट्रोल डीजल के भाव भी इतने बढ़ गए हैं कि आम जनता उसको खाना भी मिलना बहुत मुश्किल है. जब भी पहले कांग्रेस सरकार थी उस टाइम पे बहुत सारे सुकून शांति से सब लोग खाना तो खाते थे, अभी 2 टाइम का खाना भी मिलना बहुत मुश्किल है. तर आता VKB मराठी न्यूज मध्ये एवढंच. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.